आज मी बनवणार आहे खूपच टेस्टी असा मिनी पिझ्झा। ह्या पिझ्झामध्ये ना मी ईस्ट यूज करणार आहे, ना अवन किंवा कढईमध्ये बेक करायचं आहे। सिंपली मी याला तव्यावर बनवणार आहे। सोबतच मी होममेड चिली फ्लेक्स आणि इन्स्टंट पिझ्झा सॉस कसा बनवायचा हेही दाखवणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे। तर वेळ न घालवता आपली रेसिपी झटपट सुरू करूया। मिनी पिझ्झा बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी घेतला आहे 2 वाटी मैदा। त्यात घालायची आहे 1 चमचा पिठी साखर, 1 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा बेकिंग सोडा आणि चवीपुरतं मीठ। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। त्यामध्ये 1/2 वाटी दही घालायचं आणि यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं। आता यामध्ये 1 चमचा तेल ऍड केलं। तुम्ही तेल अगोदर टाकलं तरीही चालेल। मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडं थोडं गरजेपुरतं दूध घालायचं आणि डो मळून घ्यायचा। 5 मिनिटे छान मळून घ्यायचं। आता डो तुम्ही बघू शकता सॉफ्ट झालेला आहे। आता ह्या डोला सर्वीकडे तेल लावून घ्यायचं आणि तासाभरासाठी झाकून ठेवायचं, म्हणजे आपला डो छान फर्मेंट होईल। आता आपण होममेड चिली फ्लेक्स कसं करायचं ते बघूया। त्यासाठी लाल मिरची थोडी भाजून घ्यायची, अगदी 2-3 मिनटं, आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं। होममेड चिली फ्लेक्स रेडी। आता आपण इन्स्टंट पिझ्झा सॉस बनवूया। त्यासाठी मी टोमॅटो सॉस, चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकलं। तुम्ही यामध्ये चिली सॉस पण टाकू शकता, मी नाही टाकला कारण मला एवढं तिखट नको आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि इन्स्टंट पिझ्झा सॉस रेडी। आता 1 तासानंतर आपला डो फर्मेंट झाला आहे, तो थोडा मळून घ्यायचा। आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, बघा असे। आता जाडसर लाटून घ्यायचं। आता याला काटे चमच्याने होल पाडून घ्यायचे, जे हा मधून फुगणार नाही। आता गरम तव्यावर आपले मिनी पिझ्झा ठेवून घ्यायचे आणि ते अर्धवट भाजून घ्यायचे। हे सर्वीकडून भाजून झाले आहे। आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता या पिझ्झाला जिथे आपण होल पाडले होते त्या साईडला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा। त्यावर चॉप केलेला थोडा कांदा घालायचा, थोडी शिमला मिर्च। मी हिरवी शिमला मिर्च घेतली, तुम्ही अजूनही कलरफुल शिमला मिर्च घेऊ शकता, त्यामुळे तुमचा पिझ्झा जास्त कलरफुल दिसेल। नंतर मी टोमॅटो घातलेत। शेवटी त्यावर भरपूर सारं चीज घालायचं। आता आपले हे मिनी पिझ्झा पुन्हा तव्यावर ठेवायचे आणि कव्हर करून लो फ्लेमवर कुक करायचे। साधारण 5 मिनिटानंतर चीज मेल्ट होईल, बघा आता चीज मेल्ट झाला आहे। आता यावरती ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घालायचं। तुमच्याकडे मिक्स हर्ब्स असेल तर तेही घालू शकता।
रेडी आहे आपले तवा मिनी पिझ्झा। तर झटपट होणारे मिनी पिझ्झा तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।